नमस्कार शेतकरी मंडळी का या शुक्रवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो रजा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बे क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलो बळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये चौदा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार साठ रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे साठ रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे दहा रुपये लागला मंडळी वाढ किंवा घसरण होऊ शकते काल गुरुवारी लासलगाव एकूण सतरा हजार ब्याण्णव क्विंटल कांद्याची वक झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार एकशे पंच्याण्णव रुपये लागला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री आठशे रुपयांनी झाली होती काल गुरुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये लागला होता यंदा कांद्याला कौडीभोल भाव मिळाला यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीनशे पन्नास जाहीर केले पण त्या तटी यांनी शर्ती घालत लेट खरी पी पीक पेरा आला नाही साठ ते सत्तर शेतकरी लाल कांद्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती होती तेव्हा ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती शेतकऱ्यांची ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली आणि अनुदानासाठी ई पीक पेरा गरज नसल्याचं सांगितलं यामुळे शेतकऱ्यांना na dilasa mila